चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोविड 19 या रोगानं आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या 1487 वर पोहोचली आहे. चीनमध्ये या विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या 63,767 इतकी झाली आहे, तर इतर 24 देशांमध्ये 505 संशयित रुग्ण आढळले आहेत. जपान आणि फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. चीनमधल्या एकट्या हुबेई प्रांतात 4,823 संशयित रुग्ण आढळले आहेत. हुबेईमध्ये काल कोरोना विषाणू संसर्गामुळे 116 जणांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान जपानच्या समुद्रात ठेवण्यात आलेल्या डायमंड प्रिन्सेस या प्रवासी जहाजावरील 218 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं निश्चित झालंय. कोरोनाच्या चाचणीत निगेटिव्ह आलेल्या 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सोडण्याचा निर्णयही जपानच्या सरकारनं घेतला आहे. 3,500 अधिक प्रवासी या जहाजावर आहेत.